आपल्या बुलढाणा माझी सगळ्यांना डाव्या बाजूच्या मंडळींना विनंती आहे की जरा पेंडॉल मध्ये या, एवढे इकडे इकडे या, जरा आहेत ते बाजूचे जरा पेंडॉल मध्ये यावर प्लीज. अरे आपण कार्यकर्ते आहे यार, पटापट्यात मी तिथे उभा होतो तरी पण नाही आले तुम्ही. यावर आतमध्ये या, इकडे आतमध्ये या, जरा या आतमध्ये, या आतमध्ये, इकडे जरा जागा आहे. आणि चांगलं उन्हामध्ये राहू नका, इकडे खाली बसा जरा, या पेंडॉल मध्ये जरा प्लीज. सगळ्या टोप्या दिसून आल्या इकडे डाव्या बाजूला. अरे मस्त छान, आपण एक तासात आटोपणार आहे. तुम्हालाही गरमी होते आणि मलाही गरमी होते, एक तासात आटपू आपण. चला या सगळे, ते उभे आहेत ते पण या इकडे, बसा जागेवर जरा. बुलढाणा लोकसभेच्या या महायुतीचे आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार, सर्व खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ, आणि जो आज त्यांचा फॉर्म भरला गेला त्यासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान कॅबिनेट मंत्री आमचे मित्र आदरणीय गुलाबरावजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित डॉक्टर शिंगणे साहेब, चैनूभाऊ, संजूभाऊ गायकवाड, आकाशजी फुंडकर, श्वेताताई महाले, संजूभाऊ रायबुलकर, उपस्थित सर्व आदरणीय मंच व उपस्थित मोठ्या गर्दीनं आणि तेवढ्याच दर्दीमध्ये आणि उन्हाच्या या उष्णतेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आमच्या महिला भगिनी, त्याचप्रमाणे सर्व युवा मित्र, वडीलधारी मंडळी, पत्रकार बंधूंना, त्यावर या बसून जा ना, बसून जा ना. खूप बाकी बाहेर लोक आहेत, जरा बसून जा, थोडं शांत बसा. आपण एक सव्वा तासामध्ये करणार आहे, कारण आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आपण 9-10 वाजतापासून निघालेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपला फॉर्म भरून झाला, अधिकृत उमेदवार आपले आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, आणि त्या फॉर्म भरायला पूर्ण लोकसभेमधून अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येनं आपण या बुलढाण्यामध्ये आलात. 3 टर्म झालेत आपण खासदार साहेबांना निवडून देतोय, आणि 4थी टर्म सुद्धा तुमचं हे प्रेम पाहून, तुमचा उत्साह पाहून निश्चितपणे वाटत की 4थी टर्म जी आहे ही खासदार साहेब पुन्हा जिंकणार, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे हात बटकड करण्यासाठी त्या संसद मध्ये पुन्हा बसणार. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही, कारण अभूतपूर्व प्रतिसाद जो आहे तो आम्ही 1 महिन्यापासून पाहतोय की या पूर्ण लोकसभेमध्ये खासदार साहेबांचा एक दौरा पूर्ण झालेला आहे तिकीट घोषित होण्याच्या पूर्वी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे, त्यांचा दौरा जरी झाला असेल तर गावागावाचे आपले महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, आणि त्यातही सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपले जे बूथवर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे बूथ प्रमुख आहेत, त्यांच्या टीम आहेत, ज्या महायुतीचे आपले खरे शिलेदार आहेत, तेच खऱ्या अर्थानं लढाई करत असतात. आणि तुमच्या भरोशावर, तुमच्या जिद्दीवर, तुमच्या मेहनतीवर आणि समोरचं ध्येय नजरेसमोर ठेवून निश्चितपणे इथं बसलेला एक एक कार्यकर्ता जो आहे तो खासदार साहेबाच्या लेवलचा कार्यकर्ता आहे. कोणाला तरी एकाला निवडून द्यायचं असतं, परंतु त्यासाठी मेहनत जी आहे ती हजारो कार्यकर्ते घेत असतात. आणि म्हणून मेहनत करत असताना, या लोकसभेमध्ये चौकार मारत असताना तो अशा पद्धतीनं मारला गेला पाहिजे की बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला पाहिजे, आणि तोही कोणाच्या हातात नाही लागला पाहिजे. मी तुम्हाला एकच सांगणार, जास्त बोलणार नाही,
पण तू आपण सगळे सुज्ञ कार्यकर्ते आहात, आपण महाराष्ट्राचं देशाचं राजकारण सगळे समजणारी युवा पिढी आहे, आपण टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आपण पुढे गेलेले सगळे कार्यकर्ते आहात. आज आपण जर पाहिलं मी खासदार साहेबांनी काय कामं केले आतापर्यंत झालेले आहेत, आपण बरेच बोललेलो आणि खासदार साहेब त्यांचे कामं जे आहेत ते त्यांच्या भाषणामध्ये सांगणारच आहेत आणि निश्चितपणे एवढंच सांगणार आहे की आम्ही जे आमदार आहे आज या लोकसभेची गुलाबरावजी अशी स्थिती आहे की 6 चे 6 आमदार महायुतीचे आहेत, 6 चे 6. पण तू आम्ही 6 आमदार काही नाही करू शकणार एवढं लक्षात ठेवा. करणे तुम्हाला आहे, जबाबदारी तुमची आहे, आम्ही फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे आपण जबाबदारी घ्यायची. आमच्या माता मौली मोठ्या प्रमाणामध्ये इथं आलेल्या आहेत. आज तुम्हाला माहित असेल की या देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी 2014 मध्ये जेव्हापासून ते पंतप्रधान झाले ती पहिली पायरी लोकसभेची ओलांडताना किंवा लोकसभेत जाताना त्यांनी माथा टेकला आणि पहिल्या भाषणामध्ये पहिलं वाक्य जर त्यांचं असेल तर ते हे वाक्य होतं. काय वाक्य होतं? की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो तो गोरगरिबांचा अधिकार असेल, गरिबांचा अधिकार असेल. नाही तर मागच्या आपण 50-60 वर्षामधले वाक्य पाहिलेले आहेत, जे जे पंतप्रधान झाले असतील त्यांचे वाक्य आपण ऐकलेले आहेत, त्यांची मानसिकता आपण बघितलेली आहे. माननीय मनमोहन सिंग मोठे नेते आहेत या देशाचे, पण त्यांचंही वाक्य आपल्या सगळ्यांचं युट्यूब पण सगळ्या याच्यामध्ये आहे की या देशावर जर पहिला अधिकार असेल तो अल्पसंख्याक समाजाचा आहे. अजून एका काँग्रेसच्या नेत्याने सांगितलं की या देशावर अधिकार असेल तो ख्रिश्चन समुदायाचा आहे. हिंदूंबद्दल तर विशेष नाही, पण तो मोदीजींनी कधी हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध जैन हा विषय केला नाही. 140 देशाचे सगळे आमचे नागरिक जे आहेत त्यामधले जे गरीब आहेत त्यांचा अधिकार आहे, देशावर पहिला अधिकार आहे. मग त्या सगळ्याच धर्माचे आले आणि म्हणून योजना आखत असताना, गरीब कल्याणच्या योजना आखत असताना, जेव्हा गरिबांना केंद्रबिंदू म्हणून त्यांनी सुरुवात केली तेव्हा गरीबच हा डोळ्यासमोर ठेवून काम सुरुवात केली. आणि सगळ्यात पहिले या देशामध्ये की जो गरीब ज्यांनी बँक कधी पाहिली नव्हती, पतसंस्था कधी बघितली नव्हती, असे 50 कोटी गरीब जे होते की ज्यांनी कधी दरवाजा त्या बँकेचा पाहिला नाही आणि म्हणून त्या बँकेचे खाते सगळ्यात पहिले मोदीजींनी मोफत मध्ये सगळ्या गरिबांचे काढले. लोक त्यावेळेस काँग्रेसचे आणि बाकीचे विरोधी पक्षाचे हसायचे किंवा गरिबांचं अकाउंट काढलं म्हणजे काय काय करणार आहेत, पण त्यांना पुढचं व्हिजन माहिती नव्हतं. आणि त्यानंतर जनधन खात्याच्या माध्यमातून जेव्हा खाते काढण्यात आले तेव्हा जे भ्रष्टाचाराची कीड जी या देशामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जी लागली होती की वरतून 1 रुपया निघायचा 15 पैसे आमच्या गरीब लाभार्थ्यांना मिळायचे, असे राजीव गांधी माननीय सन्माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा म्हटलं होतं की 1 रुपया वरतून निघतो आणि त्यानंतर 1 रुपया निघाल्यानंतर 15 पैसे जे आहेत ते गरिबाच्या खिशात जातात. मग 85 पैसे जायचे कुठं? तर जे दलाल काँग्रेसचे जे होते ते सगळा पैसा मधला हजम करायचे आणि म्हणून त्यानंतर मोदीजींनी डीबीटी सुरुवात केली आणि डायरेक्ट बेनिफिशियल ट्रान्सफर म्हणजे त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 1 रुपया वरतून निघाला, केंद्र शासनाचा निघो का महाराष्ट्र शासनाचा निघो, तो 1 रुपया आमच्या गरिबाच्या खात्यात गेला पाहिजे, तो डायरेक्ट त्याच्या बँक अकाउंट मध्ये टाकला. आणि हा भ्रष्टाचार जो आहे हा पूर्णतः बंद केला डीबीटीच्या माध्यमातून. विविध योजना दिल्या, घरकुलची योजना असेल, शौचालयाची योजना असेल, गॅसची योजना असेल, मोफत धान्य असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये असतील वर्षाचे, महाराष्ट्र शासनाचे 6,000 असतील, कोणताही लाभ असो तो डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की या देशामध्ये आजच्या तारखेपर्यंत 18,50,000 कोटी रुपये विविध लाभाच्या माध्यमातून डायरेक्ट आमच्या गरिबांच्या खात्यामध्ये गेले, 1 रुपया कोणाला खाता आला नाही. आणि हेच दुखणं आहे, हेच दुखणं सगळं जे आहे ना, जे विरोधी पक्षाचं कडबोर्ड जे बनलेलं आहे ना, त्यांचं हेच दुखणं आहे
की आमची सगळी रोजीरोटी जे 10 वर्षात आधी बंद झाली, मग आता करायचं काय? मग सगळे एकत्र आले. आता एकत्र येणार आहे कोण? एकही पक्ष जर एकत्र येणार विरोधी आघाडीतला जर पाहिला, इंडिया आघाडी मधला, तर सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले सगळे कुटुंब आहेत. प्रत्येकाचा कुठं ना कुठं भ्रष्टाचार त्याचा असेल, त्याच्या नातेवाईकाचा असेल, कोणाचा ना कोणाचा भ्रष्टाचारामध्ये हात गुंतलेला आहे. म्हणून हे सगळे एकत्र आले की जर पुन्हा तिसऱ्या वेळेस मोदीजी पंतप्रधान झाले तर जे इंडिया आघाडीच्या हातात हात घालून प्रदर्शन करतायत त्यातले 90% जेलमध्ये दिसतील. 90%. आणि म्हणून मोदीजीवर राग आहे, म्हणून मोदीजींना शिव्या दिल्या जातात. रोजीरोटी बंद झाली, तिसरी टर्म मिळाल्यानंतर आपल्याला जेलची हवा खावं लागणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत. आणि आश्चर्य गोष्टीचं वाटते की माननीय मुख्यमंत्री केजरीवाल यांना जेव्हा भ्रष्टाचाराच्या या आरोपामध्ये जेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं, हायकोर्टाने बेल दिली नाही आणि जेलमध्ये जावं लागलं, हा केजरीवालांचा विषय जो दारूचा आहे तो काढला कोणी? सगळ्यात पहिले जर काढला असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये तो विषय काढला, त्यांच्यावर आरोप केले, विधानसभा गाजवली, संसद गाजवली, मीडिया गाजवला आणि केजरीवालांना अटक झालीच पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलंच पाहिजे, हे सगळे काँग्रेसचे प्रवक्ते मीडियामध्ये बोलत होते. आज तीच काँग्रेस केजरीवालांच्या समर्थनार्थ की त्यांना जेलमधून बाहेर काढा यासाठी एकत्रितपणे दिल्लीमध्ये जमली होती 2 दिवसापूर्वी. म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आरोप केले काँग्रेसनेच, आज तीच काँग्रेस केजरीवाल सोबत त्यांना बाहेर काढण्यासाठी का? तर काँग्रेसचेही नेते आहेत, माननीय सोनीजी असतील, माननीय राहुलजी असतील, सगळ्यांवर केसेस चालून बेलवर बाहेर आहेत. बेलवर भरोसा नाही आहे. आणि म्हणून सगळे भीतात की मोदीजी जर तिसरी टर्म त्यांना मिळाली तर आपलं काही खरं नाही. आणि म्हणून जीवाच्या आकार तांडव करून एकत्र येऊन कसं तरी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतात. पण या देशाची जनता आहे की त्यांना सावरण्याचं कधीही त्यांना वेळ देणार नाही. आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट लागेल त्यावेळेस पुन्हा मोदीजी तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झालेले असतील. आणि जो आज विकासाचा रथ जो आहे देशामधला, जो मोठ्या प्रमाणात पुढे जातोय, जे ध्येय मोदीजींनी पाहिलेलं आहे की हा भारत जो आहे तो 2047 मध्ये विकसित भारत बनेल. विकसित भारत म्हणजेच माझा जो गरीब आहे तो सन्मानानं आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडून एक चांगलं जीवन जगेल, असा माझा गरीब बनवायचा आहे. 2047 पर्यंत अमेरिकेपेक्षा भी चांगला देश माझा मजबूत झाला पाहिजे. हे स्वप्न नव्हे तर हे ध्येय घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती जाते आहे. आणि म्हणून म्हणूनच यांच्या पोटामध्ये गोळे उठत आहेत. आता एकच मुद्दा सांगेल संपूर्ण, कारण सन्माननीय नेते गुलाबराव साहेबांचे आपल्याला भाषण ऐकायचं आहे. मी फक्त महाराष्ट्राच्या एका राजकारणावर बोलणार आहे, कारण जेव्हा आपण गावगावमध्ये प्रचार करणार आहोत तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्यासोबत काही ना काही त्यांच्या प्रचारामध्ये सगळ्या सभा ऐकल्या. माननीय उद्धव साहेब असोत, आता तर माननीय काँग्रेसचे नेते पण असोत, नाना पटोलेजी असोत, सगळेच जण कशावर बोलता तो एकच शब्द त्यांच्या जोडा आहे. आणि तो काय शब्द वापरतात? गद्दार. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या तोंडात दुसरा शब्दच येत नाही. आणि त्या गद्दारांनी दुसऱ्याला गद्दार म्हणा यापेक्षा शोकांतिका दुसरी कोणती असूच शकत नाही. मग तुम्ही म्हणाल गद्दार कसं काय? तर लक्षात घ्या, 2019 ऑक्टोबरची निवडणूक भारतीय जनता पार्टी शिवसेनेने एकत्रितपणे लढवली आणि तुम्हीच आणि जनतेने 163 सीट जी आहेत त्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेला दिल्यात. आणि पूर्ण बहुमत जे आहे ते युतीला दिलं. लोकांचे काही चुकलं का? जनतेचं कुठं चुकलं का? जनतेनं आपलं काम केलं. पण त्याच वेळेस पहिली गद्दारकी त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि मग काहीतरी खोटं नाटक सांगत. आणि आज सांगतो जे पवित्र खोली, जी स्वर्गीय बाळासाहेब आपले हिंदू हृदय सम्राट यांची जी पवित्र खोली आहे ना, जे पवित्र मंदिर आहे ना, त्या मंदिराचा दाखला दिला जातो की त्या मंदिरामध्ये बसून
आम्हाला 2.5 वर्ष सांगितलं, निव्वळ खोटं बोलत राहिलेत. कारण बाळासाहेब एक वचनी होते, तुम्हाला असे शब्दच दिले नव्हते. तुम्ही खोटारडे आहात आणि खोटारडेच राहणार. त्याचं कारण सांगतो की तीच पवित्र मंदिर, तीच खोली जिथं बाळासाहेब न्याय करायचे, त्याच खोलीमध्ये मला चांगला अनुभव माझा सुद्धा आहे की त्या पवित्र खोलीमध्ये बसून मानेन उद्धव साहेबांनी काय काय धंदे केले ते मला माहिती आहेत. कारण मी त्याचा साक्षीदार आहे. बाळासाहेबांचं एकीकडे नाव घ्यायचं आणि त्या खोलीमध्ये जे आहे पवित्र मंदिर म्हणायचं, त्या मंदिरात बोललेलं मी खरा बोलतो आहे भासवायचं, आणि त्याच मंदिरामध्ये तुम्ही काय काय कारनामे केले त्यातला एक कारनामा माझ्यासोबत झाला. आज मी बोलणार नाही, वेळ पडल्यास तोही कारनामा समोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला शिकवायची जरूरत नाही. म्हणून 2019 मध्ये तुम्ही जाणून बुजून युतीसोबत गद्दारी केली आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. आणि ती पहिली गद्दारी जी आहे ती 2019 तुम्ही केली, ती सुधारण्याचं काम, ती व्यवस्थित करण्याचं काम. जनतेचा जो विश्वासघात केला, तो विश्वासघात जो आहे तो निपटून काढण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं ते काम. पहिल्यापासून मी सुरुवातपासून माहिती आहे की शिवसेनेच्या 90% आमदारांची इच्छा नव्हती की या प्रकारची गद्दारी झाली पाहिजे. आणि मला राष्ट्रवादीचा अभिमान आहे. राष्ट्रवादीच्याही आमदारांची तीच मानसिकता होती की काँग्रेस सोबत नाही, एकूणच बीजेपी सोबत जायचं नाही. पण तुम्ही केली, तुम्ही सत्ता बनवली, तुम्ही तिन्ही एकत्र आले, सत्ता बनवली. त्यावेळेस सगळ्यात मोठी गद्दारी झालीशी तर ते जनतेसोबत गद्दारी झाली. मग त्यानंतर तुम्ही काय म्हणायचं? एकनाथ तर शिंदे साहेबांनी उठाव केला. उठाव का केला? कारण तुम्ही विचार सोडलेत. आणि त्यामुळेच एकनाथराव शिंदे साहेब खऱ्या अर्थानं शिवसेनेचे वारसदार आणि बाळासाहेबांचे वारसदार बनले. दुसरा कोणी वारसदार बनूच शकत नाही. आणि त्यानंतर माननीय अजितदादा की ज्यांना वेळोवेळी तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं त्याचे साक्षीदार मी आहे. वेळोवेळी त्यांना तोफेच्या तोंडावर टाकण्यात आलं, भाजप सोबत बैठकी घ्यायला लावल्या, सगळं ठरवायला लावलं आणि बदनाम केलं ते अजितदादांना. म्हणून अजितदादांनी त्याच वेळेस निर्णय घेतला होता की जे तुम्ही आम्हाला सांगितलं करायला, तुम्ही करायला आम्हाला सांगता आणि वेळेवर बदलता. त्यामुळे अजितदादांनी विकासाचा मार्ग घेतला की जो मोदी साहेबांनी देशाला दिलेला. म्हणून अजितदादा सुद्धा त्यामध्ये सामील झाले. आणि शिंगणे साहेबांचं तर मी कौतुक करेन की शिंगणे साहेबांनी एकाच कारणामुळे की जिल्हा बँक जर तुम्ही वाचवत असाल आणि चांगल्या प्रकारे माझ्या शेतकऱ्याची बँक जर पुढे काढत असाल तर दादा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. आणि मागच्या जेव्हा 2014 ते 2019 मध्ये जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं, त्यावेळेस शिंगणे साहेब होते, प्रतापरावजी होते, सगळे आमदार होते, सगळ्यांनी प्रयत्न केले. आणि त्यावेळेस पहिल्या वेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जिल्हा बँकेला मदत केली, जिल्हा बँक बाहेर काढली ती 2014 ते 2019 मध्ये. आणि शिंगणे साहेबांनी जेव्हा या सत्तेत अजितदादांसोबत आले त्यावेळेस माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 300 कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले. आणि आज आपली शेतकऱ्याची बँक आपण चांगल्या प्रकारे पुढार एखाद्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण चांगल्या प्रकारे कर्ज देऊ शकू. आणि जो आपला भविष्यकाळाचा उज्ज्वल भविष्य भूतकाळ तो निश्चितपणे उज्ज्वल केल्यासाठी राहणार. आणि म्हणून विकासाच्या एका हाकेवर ही महायुती झालेली आहे. त्यामध्ये आरपीआय असेल, पिरिपा असेल, आमचं रासप असेल, आमचं रयत क्रांती संघटना असेल, ह्या सगळे एकत्र झालेत. आणि विकासाच्या हे करत असताना बुलढाणा जिल्ह्यामध्ये माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्या आमदारांनी काम करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या लोकांच्या सुखादुःखात आणि कामात पडलो आणि विकास सुद्धा केला. ओ खासदार साहेबांचा विकास म्हणजेच ज्या ज्या मतदारसंघामध्ये आमदार कामं करतात त्या मागे खासदार साहेबांचा सुद्धा हात असतो किंवा पाठिंबा असतो किंवा मदत असते. आणि म्हणून हे लोकांना आपण सांगितलं पाहिजे, आमदार जरी उद्घाटन करत असतील, आमदार जरी श्रेय घेत असतील,
तर त्यामुळे खासदाराचंही तेवढंच श्रेय असतं, कारण प्रत्येक विषयात आम्हाला ते मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून रेल्वेवर बोलणार नाही, ते त्यांच्या भाषणात बोलतील. एक रेल्वे मागितली, दोन रेल्वे जिल्ह्यामध्ये आल्यात. नॅशनल हवे एका फक्त तालुक्यात होती, नॅशनल हवे सगळ्या तालुक्यात झाले. बाकी जलसिंचनाचं तेच बोलणार आहे, त्यावर मी बोलणार नाही. फक्त मी आता एवढंच सांगणार आहे की यानंतर आपला बुलढाणा जिल्हा हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता परिपूर्ण होतोय, आणि आता पुढचं लक्ष द्या ते सिंचन आणि उद्योग, हेच त्यांचं लक्ष आहे. आणि त्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करणे, आणि उद्योगाच्या माध्यमातून माझ्या बेरोजगार जे काही तरुण आहेत त्यांना रोजगार मिळून देणे हे आमचं ध्येय आहे. आणि बलशाली राष्ट्र, एक कणखर नेतृत्व, आणि देशाला नव्हे तर जगामध्ये ज्याला विश्व मान्य आहे असं पंतप्रधान मोदीजी साहेबांना आपल्याला याच्यावर बसवायचं तिसऱ्या वेळेस. आणि त्यासाठी अब की बार उसमें खासदार. यस, धन्यवाद, जय हिंद. डॉक्टर रजनी, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांच्या या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं, उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेले असलेले आपले विद्यमान खासदार माननीय प्रतापरावजी जाधव, बुलढाणा मतदारसंघाचे आमदार माननीय संजयभाऊ गायकवाड, जळगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर संजयभाऊ कुटे, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर माननीय संजयजी रायमुलकर, चिखलीच्या आमदार माननीय श्वेताताई महाले, आणि खामगावचे आमदार माननीय ॲडव्होकेट आकाजी फुंडकर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय चेनूभाऊ, सर्वच व्यासपीठावरचे महायुतीचे उपस्थित असलेले सर्व अध्यक्ष, त्यांचे सर्व प्रमुख सहकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व बुलढाणा जिल्ह्यामधून आलेले महायुतीचे सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज आपण सगळेच जण येत्या 26 एप्रिलला होणाऱ्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले खासदार महायुतीचे उमेदवार माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचा अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यानिमित्तानं होत असलेल्या सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं उपस्थित झालो. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय प्रतापराव यांना विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आम्ही सगळेच जण व्यासपीठावर या महायुतीच्या निमित्तानं सगळेजण उपस्थित आहोत. 2009ला बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जो तोपर्यंत राखीव होता तो मतदारसंघ खुला झाला, आणि 2009 पासून
तर 2000 आजची ही 24 म्हणजे ही चौथ्यांदा ही लोकसभेची निवडणूक इथं होऊन राहिलेली. मागच्या तिन्ही निवडणुकीमध्ये धनुष्यबाण विरुद्ध घड्याळ ही लढाई तुम्ही पाहिली, आम्ही पाहिली, तेही लढले, मीही लढलो. यातले बरेच जमलेले अनेक जण आहेत, ते कधी त्यांचा जिंदाबाद म्हणायचे, कधी माझा जिंदाबाद म्हणायचे. पण आज हे सगळं व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो या निवडणुकीपुरतं घड्याळ्याचं धनुष्यबाणामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळं उगीच कोणी पाहण्याच्या भानगडीत पडू नका का घड्याळ कुठं नाही म्हणून. चौकशी करणारे गुलाबरावजी खूप असतात, ज्यांना मुद्दामच करायचं ते म्हणतात मला घड्याळच दिसलं नाही. आणि म्हणून ही निवडणूक एक आगळी वेगळी निवडणूक आहे. घड्याळ, कमळाचं फूल, धनुष्यबाण आणि आमचे जे मित्र पक्ष आहेत, मग आरपीआय असेल, रयत क्रांती संघटना असेल, या सगळ्या मिळूनची ही लढाई आम्ही लढून राहिलेलो आहे. ही लढाई देशासाठी चाललेली आहे. ही देश ही लढाई डॉक्टर शिंगणे, प्रतापराव जाधव किंवा कोण्या एकट्या माणसासाठी ही लढाई चालली नाही, तर ही लढाई देशासाठी ही लढाई चाललेली आहे. ही गोष्ट आपण ध्यानात घ्या. आणि आम्ही सगळे एकत्र आलो ते केवळ विकासाच्या नावाखाली. आणि हा देश भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कोणाच्या हातात सुरक्षित ठेवायचा हा निर्णय घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे. कुठे साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झालो. देशामध्ये माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही आलो. राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच्या बरोबर आम्ही इथं आलो. आलो म्हणजे काही, मी तर येताना सांगितलं होतं की जिल्हा सहकारी बँकेला माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जर हे महाविकास महायुतीचं सरकार मदत करत असेल तर माझा बिनशर्त पाठिंबा अजितदादांना आणि माझा बिनशर्त पाठिंबा महायुतीला त्या ठिकाणी राहील. मी उघड आलो आणि लपून आलो नाही. मी येताना काही लपवलं नाही. जे मनात होतं ते सांगितलं, ज्याच्यावर बोलायचं त्याच्यावर बोललो आणि कोणताही किंतू परंतु मनात न ठेवता आम्ही या सरकारमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आलो. काही लोकांना आवडलं नसेल, काही लोकांना आवडलं असेल. शेवटी या महाराष्ट्रामध्ये मी मागेही सांगितलं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय शरद पवार साहेब या महाराष्ट्रामधले हे एक मोठे दिग्गज नेते होऊन गेले. पवार साहेब आहेत, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो. सगळं काही त्या ठिकाणी बरोबर आहे, परंतु आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे काम करत असताना खऱ्या अर्थानं विकास आणि विकास हा एकच मुद्दा डोक्यामध्ये आहे, दुसरा कोणताही मुद्दा डोक्यामध्ये नाहीये. आणि मोदी साहेबांच्या विकासाची व्याख्या संजय भाऊंनी आता त्यांच्या भाषणात सविस्तरपणे मांडली. अगदी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, तरुण, बेरोजगार, महिला, 140 कोटी देशामध्ये असलेला लहान मोठा माणूस, मग त्यामध्ये
बहुजन आलेत, ओबीसी आलेत, ख्रिश्चन आलेत, मुस्लिम आलेत, अल्पसंख्याक आलेत, मागासवर्गीय आलेत, आदिवासी आलेत, समाजामधला लहान सहान घटक, रजलेला गंजलेला घटक त्याच्यामध्ये आला. आणि या सगळ्यांचा विकास त्या ठिकाणी होत असताना ती योजना गरीब माणसांसाठी योजना असताना त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. त्याच्यामध्ये कधी अल्पसंख्याकांना दूर केलेलं नाही. त्याच्यामध्ये कधी मागासवर्गीयांना दूर केलेलं नाही. ओबीसींना दूर केलेलं नाही. आदिवासींना दूर केलेलं नाही. या सगळ्यांसाठी ज्या मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षात योजना राबवल्या त्या योजनेमध्ये हे सगळं काही त्या ठिकाणी लोक आलेत. आणि त्या विकासाच्या गंगेमध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी सामील झालो. विकासाच्या रथामध्ये आम्ही सामील झालो. आणि ही विकासाचा रथ पुढे नेत असताना आपल्या सगळ्यांना मी विनंती करणार, मी काही जास्त बोलणार नाही. मागील महिन्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मेळावे घेतले. शिंदखेडाच्याला झाला, मेहकरला झाला, चिखलीला झाला, बुलढाण्याला झाला, खामगावला झाला, जळगाव जामोदला झाला. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे सविस्तरपणे तिथे मांडली. पुन्हाही आता प्रचाराच्या दरम्यान 26 तारखेपर्यंत आपल्याला वेळ आहे. आम्ही मतदारसंघात फिरणार, जिल्ह्यात फिरणार. आणि फिरत असताना आपण केलेली कामं, मोदी सरकारने केलेली कामं आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा होत असलेला विकास आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विरोधकांकडे कोणते मुद्दे शिल्लक आहेत मला माहित नाही. विरोधकांकडे काही शिल्लक आहे असं मला वाटत नाही. टीका करायची, टीका करायला फार सोपं असते. आम्ही काही दिवस विरोधी पक्षात काढले, टीका करणं सोपं असते. हे झालं नाही, ते झालं नाही, ते होणार नाही, आमकं झालं नाही, आमकं नाही झालं, तसं नाही झालं, टीका करणं सोपं असते. परंतु विकास करणं अवघड असते. आणि अवघड असलेला विकास मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या काळात तुमच्या समोर दाखवलेला आहे. हे या गोष्टी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवला पाहिजे. इथे महायुतीचे सगळे आमदार आहेत. हे आमच्या बुलढाण्यापासून तर चिखली असेल, मेहकर असेल, खामगाव असेल, जळगाव जामोद असेल. मागच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये झालेला विकास तुम्ही जरा पहा. सिंचनाचा असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, रस्त्याचा असेल, गरिबांना न्याय देण्याचा प्रश्न असेल, हा सगळा विकास तुम्ही डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. खूप विकास या ठिकाणी झालेला आहे. आमचे ऍडव्होकेट नाझीर काझी यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं मागच्या 1.5-2 वर्षामध्ये जेवढे पैसे या जिल्ह्याला मिळाले, प्रतापराव आणि मी 1995 पासून विधानसभेत आहे, या 2 वर्षात जेवढे पैसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळाले तेवढे पैसे मागच्या 25 वर्षामध्ये सुद्धा मिळाले नव्हते. एवढा मोठे अब्जावधी रुपये प्रत्येक भागामध्ये तिथे येऊन राहिलेले. आणि म्हणून हा विकासाचा रथ आपल्याला चालू ठेवायचा का बंद करायचा? आम्ही सगळ्या पक्षामध्ये, मी काम केलेला मंत्री आहे, आघाडीत काम केलं सगळ्या पक्षात, म्हणजे सगळ्या सरकारमध्ये, सगळ्या सरकारमध्ये मी काम केलेला मंत्री आहे. युती सरकारमध्ये नव्हतो त्यावेळेस, प्रतापराव मंत्री होते, त्यामुळे ते मंत्री झाल्यामुळे मला नंबर लागला नाही त्यावेळेस. पण त्याच्यानंतर मी सातत्यानं सरकारमध्ये काम केलेला मंत्री आहे. आणि काम करत असताना मी पाहिलं की सगळ्या खात्यामध्ये, सगळ्या खात्यामध्ये जेवढे पैसे आजच्या काळात मिळत आहे तेवढे कधी मिळाले नव्हते. आणि म्हणून माझं म्हणणं एकच आहे की हा विकासाचा रथ आहे, हा महारथ आहे. हा विकासाचा महारथ आपल्याला पुढे चालू ठेवण्यासाठी खासदारकीपासनं तर देशापासनं तर राज्यापर्यंत सगळ्या ठिकाणी हे महायुतीचं सरकार आपल्याला आणावं लागणार आहे. तरच तुमचा आमचा विकास हा भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा जास्त गतीनं तिथे होईल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी कामाला लागला. मी जास्त बोलणार नाही, पण आपण सगळेजण कामाला लागा. 26 तारीख आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे.
सव्वीस एप्रिल पर्यंत गाव गल्ली घर टू घर तिथे आपण पिंजून काढा आणि पिंजून काढून आपल्याला आपले उमेदवार माननीय प्रतापराव जाधव यांचं नाव आणि चिन्ह हे खरं म्हटलं तर मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात आहेच आणि म्हणून अजूनही ताकदीनं आपल्याला तिथे हे चिन्ह पोहोचवण्याचं काम आपल्याला घरोघरी आणि गावोगावी करावं लागणार आहे. एवढंच आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. आपण सगळेजण महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी सहकारी या नात्यानं पुढच्या महिनाभर आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करत असताना महायुतीचे सगळे सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळं प्रतापराव तुम्ही आतापर्यंत ज्या मताधिक्याने निवडून आले त्यातले दोन तर मला चांगले माहित आहेत, पण तिन्ही वेळेस ज्या मताधिक्याने आपण निवडून आलात त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे आता तिन्ही वेळेच मताधिक्य प्लस त्याच्यावरचं व्याज हे त्या ठिकाणी वसूल करून आपण जास्तीत जास्त मतानं या मतदारसंघामध्ये विजयी व्हा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा अब की बार 400 की पार हा जो नवरा तो त्यांनी लावलेला आहे त्या 400 पार मध्ये बुलढाण्याचे खासदार सुद्धा असले पाहिजेत, त्या मताधिक्याने असले पाहिजेत एवढी खबरदारी आणि काळजी घेण्याचं काम आपण करावं आणि प्रतापरावांना जास्तीत जास्त मताने निवडून आणावं एवढी विनंती आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. अब की बार 400 पार व्याज आणि बोनस सहित महायुतीचे हे अधिकृत उमेदवार बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खासदार प्रतापरावजी जाधव यांचा हा बाण दिल्लीच्या दिशेने पाठवण्यासाठी आपण सज्ज झालात. मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या नामांकन अर्जाच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करावं. आदरणीय खासदार साहेब, तुम्ही छत्रपती शिवरायांचे पाईक, तुम्ही खऱ्या अर्थानं भीमरावांचे सैनिक, तुम्ही जिजाऊंचं जाणतेपण खासदार साहेब, तुम्ही सामान्यांचं द्रष्टेपण खासदार साहेब, तुम्ही सामान्यांची शक्ती आहात खासदार साहेब, तुम्ही शेतकऱ्यांची भक्ती आहात, तरुण पिढीचा आशावाद खासदार साहेब तुम्ही, आणि तुम्ही हिंदुत्वाचा ज्वलंत हिंदुत्व आहात तुम्ही. आदरणीय खासदार साहेब प्रतापरावजी जाधव, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या या महायुतीच्या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब, आज या महायुतीचा उमेदवार म्हणून माझा अर्ज भरण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, पाणीपुरवठा मंत्री आणि भाषणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ सन्माननीय श्री गुलाबराव पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे आमदार सन्माननीय श्री संजूभाऊ कुटे, सन्माननीय श्री आकाशदादा फुंडकर, सन्माननीय श्री संजयजी गायकवाड, सन्माननीय श्री संजयजी रायमुलकर, सन्माननीय सौ श्वेताताई महाले पाटील, आमचे मार्गदर्शक आदरणीय चैनूभाऊ, आदरणीय तोतारामजी कायंदे साहेब, आदरणीय धुरपतरावजी सावळे साहेब, सर्व सन्माननीय माजी आमदार वसंतराव भाऊ खंडेलवाल आपल्या विधान परिषदेचे आमदार, सर्व भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती, सर्व आपल्या महायुतीतील घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी,
लोकप्रतिनिधी कार्यकर्ते जमलेल्या माझ्या तमाम मतदार बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो, मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही। बरीचशी भाषण झालेली आहे, मी फक्त एक 5-7 मिनिटं बोलणार आहे आणि त्यानंतर सन्माननीय गुलाबरावजी पाटील यांची तोप या ठिकाणी धरणार नाही। बांधवांनो, या ठिकाणी गेली 15 वर्ष आपल्या या भारताच्या लोकसभेमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करत असताना पहिली 5 वर्ष मी विरोधामधला खासदार होतो, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं। पण 2014 आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं या देशामधल्या अनेक जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये काम होत असताना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाची विकासाची कामं केवळ या 10 वर्षामध्ये पूर्ण झालेली आहे। जरा तुम्ही 2014 अगोदरचा बुलढाणा जिल्हा नजरेसमोर आणा आणि आज 2024 मधला बुलढाणा जिल्हा तुमच्या डोळ्यासमोर घ्या। मानवानो, 2014 अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज पहिले एक नॅशनल हायवे होता, मलकापूर नांदुरा खामगाव अकोलाकडे जाणारा, पण त्याची इतकी दुरावस्था होती की तो नॅशनल हायवे खड्ड्यात आहे का खड्डे त्या नॅशनलवर हायवेवर आहेत हे कळत नव्हतं। रोज ऍक्सिडेंट होत होते, लोक मृत्युमुखी पडत होते, कोणी जखमी होत होते। पण या 10 वर्षामध्ये या जिल्ह्यातले प्रमुख 15 मार्ग नॅशनल हायवे मध्ये घेऊन कॉन्क्रिटीकरणाने त्या सगळ्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। जे लोक माझ्यावर आरोप करतात की प्रतापरावनी काय केलं, त्यांच्याच गाड्या 120-140 स्पीडनं सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक कॉन्क्रीटच्या रोडवरून फसतात। समृद्धी महामार्ग झाला। आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला कुठलाही माणूस स्वतःच्या गाडीनं मुंबईला 6 तासामध्ये जाऊ शकतो, नागपूरला 3.5-4 तासामध्ये जाऊ शकतो, एवढं मुंबई नागपूरचं अंतर कमी झालं। या रस्त्याची कामं पूर्ण झालीत। रेल्वेचा प्रश्न 100 वर्षापासून प्रलंबित होता। गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही अनेक प्रयत्न केलेत आणि बांधवांनो, आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 रेल्वेच्या रस्त्यांना मंजुरात मिळाली। आज 2 ठिकाणी रेल्वेची कामं सुरू होत आहेत। एक आपली मागणी असणारा खामगाव जालना रेल्वे मार्ग, ज्याला केंद्रानं मंजुरी देऊन 50% निधी मंजूर केला आणि आता मागच्या झालेल्या बजेटमध्ये आणि कॅबिनेट मिटिंगमध्ये आपल्या राज्य सरकारने सुद्धा 50% निधीला मंजुरी देऊन केंद्र सरकारला ते पत्र दिलेलं आहे। म्हणजे तो रेल्वे मार्ग लवकर सुरू होणार आहे। आणि दुसरा रेल्वे मार्ग जो अकोट पर्यंत येऊन थांबला होता, गेली 10 वर्ष सातत्यानं प्रयत्न करून आज तो अकोट संग्रामपूर तालुक्यातून जळगाव तालुक्यातून बरानपूर मार्गे खंडव्याला त्या ठिकाणी जोडले जात। एक रेल्वेची मार्गाची आपली मागणी होती, आज 2 रेल्वे मार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये मंजूर होऊन त्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होत आहे। बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंचनासाठी सुद्धा 1000 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला। पूर्वी केंद्र कधी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये धरणाची कामं पूर्ण व्हावीत, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं, शेतकरी सुखी समृद्ध व्हावा म्हणून त्या धरणासाठी निधी मिळत नव्हता, केंद्र सरकार निधी देत नव्हतं। पण या 10 वर्षामध्ये जवळपास 6,500 कोटी रुपयाचा निधी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या धरणाची कामं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला। दुसरा जो आमचा महत्वाचा मुद्दा होता, मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या वचननाम्यामध्ये मी लिहिलेलं होतं की बुलढाणा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे, निसर्गाच्या भरोशावर आमच्या शेतकऱ्याची शेती आहे,
कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कधी गारपीट, कधी हवा, याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. शेतकरी बागायती शेती करू शकत नाही. अनेकदा एकेका पाण्याहून आमची पिकं जातात. शेवटचा पाणी आला नाही तर हातातोंडाशी आलेला घास सुद्धा आमचा निघून जातो. आणि म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जमीन ही बारमाही पाण्याखाली कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. नदी जोड प्रकल्पाची मागणी करत होतो. आणि बांधवांनो, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, केंद्र आणि राज्य सरकारनं वैनगंगा जी भंडारा जिल्ह्यातून वाहते त्या नदीचं पाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा, खडकपूर्णा या नदी जोड प्रकल्पाला मान्यता दिली आणि 2000 कोटी रुपये या मागच्या बजेटमध्ये सुद्धा कामासाठी दिले. 88,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. आणि ज्या दिवशी हा प्रकल्प पूर्ण होईल येणाऱ्या 8-10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची 70% पेक्षा जास्त जमीन ही बारमाही पाण्याखाली आल्याशिवाय राहणार. बांधवांनो, शिक्षणासाठी आम्ही प्रयत्न केले. आज मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्यात. महिला सशक्तीकरणाचा नारा आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दिला. नारी शक्तीचा नारा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिला की आमच्या देशामध्ये आमची महिला सुद्धा सक्षम झाली पाहिजेत, आमची महिला कमवती झाली पाहिजेत. आमच्या महिलेचं उत्पन्न हे वर्षाला 1,00,000 जास्त असलं पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींनी लखपती दीदीचा नारा दिला. संपूर्ण देशामध्ये बचत गटाच्या स्थापना झाल्यात. 1,00,00,000 रुपयाचं कर्ज आमच्या माता भगिनीला बचत गटाच्या माध्यमातून मिळालं. पण माता भगिनीला हे कळत नव्हतं की आता हे कर्ज घेऊन करायचं काय. जर आम्ही वस्तू तयार केल्या तर त्या विकायच्या कुठं, विक्रीचं कुठं केंद्र नव्हतं, विक्रीचं साधन नव्हतं, मार्केटिंग नव्हतं. आणि मग ते पैसे फक्त आणायचे, घरच्या लोकांना द्यायचे आणि पुन्हा जसे हप्ते येतील ते हप्त्याची परतफेड करायची. पण त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नव्हती. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही प्रयत्न केलेत की आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी त्यांच्या हक्काचे विक्री केंद्र आपण बांधून दिलेले आहेत. आता प्रत्येक मोठमोठ्या बस स्टँडवर त्यांचे विक्री केंद्राचे आपण टेंडर कार्डे मंजूर झालेत. येत्या 8-10 दिवसामध्ये त्याचं काम सुरू होणार आहे. त्याला आचारसंहितेची अडचण नाही, कारण की निधी मंजूर आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे, फक्त भूमिपूजन आम्ही केलेले आहेत. आता फक्त कामं सुरू करायची. एवढंच नाही तर या माता भगिनींनी तयार केलेल्या वस्तू चांगल्या दिसाव्यात, त्याला चांगलं पॅकिंग व्हावं म्हणून आज 5 MIDC मध्ये आमच्या बचत गटांना आम्ही 1 रुपयामध्ये कुठे अर्ध्या एकराचा, कुठे 1 एकराचा प्लॉट फक्त 1 रुपयामध्ये बचत गटांसाठी घेतला. आणि आता त्या ठिकाणी आम्ही CFC सेंटर बांधून आमच्या बचत गटांच्या भगिनींना पॅकिंग मशीन त्या ठिकाणी टाकून देणार आहोत की खेड्यापाड्यामधला माल जो आमच्या महिला तयार करतात त्याला इतकं चांगलं पॅकिंग आपण करून देऊ की उद्या ते एखाद्या मॉलमध्ये, एखाद्या मॉलमध्ये जरी त्या ठेवायच्या म्हटल्या तर लोक त्या अतिशय चांगले त्या ठिकाणी दिसतील. आणि म्हणून बचत गटाच्या साठी आपण काम करतो की आमच्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त महिला ह्या लखपती दीदी बनल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा अगदी जाणीवपूर्वक आम्ही हे प्रयत्न करणार आहेत. या ठिकाणी अनेक रेल्वे असेल, आपल्या इथं मेडिकल कॉलेज नव्हतं. आपले आमदार, आम्ही खासदार मिळून राज्य केंद्र सरकारच्या मान्यता घेऊन आज मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना चांगलं शेतीचं शिक्षण मिळावं म्हणून कृषी महाविद्यालय आपल्या बुलढाण्याला सुरू झालं. अशी अनेक मोठमोठी कामं जी गेली 40-50 वर्ष थांबली होती ती या ठिकाणी आता पूर्ण होत आहेत. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बांधवांनो, मागच्या 3ही निवडणुकीमध्ये तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिलेत आणि दिल्लीला पाठवलं.
खर म्हणजे या ठिकाणी शिंगणे साहेब सांगत होते की लोकसभेच्या लढाया आम्ही दोघांनी एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यात, घड्याळ विरुद्ध धनुष्यमान अशा लढाया झाल्यात. पण खरं आज त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला सुद्धा त्यात थोडी शंका आहे की शिंगणे साहेब काय मुद्दा मारून घेत होते का? त्याला माहित आहे खासदाराला काही अधिकार नसतात, नुसतं दिल्लीत जाऊन बसा लागेल आराम, तिथं इकडेही काही जास्त जिल्हाभर फिरता येत नाही. पण आता पवार साहेबांनी बळजबरी दिलेलं लोकसभेचं तिकीट घ्यावं लागतो म्हणून कदाचित ते घेत असतील, आणि हरल्यावर त्यांना माहित होतं की आपल्याला इकडं कॅबिनेट मंत्रीपद हे ठेवलेलं आहे, आणि खासदारकीपेक्षा कॅबिनेट मंत्रीपद हे खूप मोठं आहे. पण असो बांधवांनो, आज आपले सगळे साईच्या साई आमदार, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याची ताकद, आमच्या सगळ्या बचत गटाच्या माता भगिनीचे आशीर्वाद, त्यांची ताकद आपल्या पाठीशी आहे. निश्चितपणानं आपण सर्वांनी येत्या 26 तारखेपर्यंत चांगली मेहनत घ्यावी, प्रत्येक मतदारापर्यंत जावं आणि आपल्या जवळपासच्या सगळ्या मतदारांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावं आणि नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी त्या ठिकाणी आपला इथला उमेदवार म्हणजे मला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवून जो मोदीजींनी नारा दिलेला आहे आपकी बार 400 पार, त्यामध्ये आपला बुलढाणा जिल्ह्याचा खासदार सुद्धा असला पाहिजे एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकसित भारत ही जशी मोदीजींची गॅरंटी आहे तशीच प्रचंड बहुमतानं निवडून देणे प्रतापरावांना ही आपल्या सर्वांची गॅरंटी आहे. यानंतर गुलाबरावजी पाटील साहेब. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मा जिजाऊ यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय शिंगणे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपले उद्याचे होणारे भावी खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, योगायोगाने 3 जणांचं नाव सारखं असल्यामुळे 3 संजयराव तिघही आमदार बांधव, आमच्या श्वेताताई खंडेलवाल साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण माझ्या हातामध्ये फक्त 10 मिनिट आहे, त्यामुळे सगळं सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनी मातांनो आणि पत्रकार मित्रांनो, वक्त कम है जितना दम है उतना लगा दो, वक्त कम है जितना दम है उतना दम लगा दो, कुछ लोगों को मैं जगाता हूं कुछ लोगों को तुम जगा दो. आज प्रतापरावांच्या प्रचाराला येण्याकरता मला दरवेळेस यावे लागते कारण की तुमचं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे, जवळजवळ आहे. इकडची हवा तयार झाली की ती तिकडे तयार होते आणि तिकडची हवा आली की इकडे तयार होते, आणि व्यासपीठावर पाहिलं तर आनंदच आनंद आहे. धोनी आणि कोहली दोघे एकाच व्यासपीठावर आहे, एका बाजूला शिंगणे साहेब आहे आणि एका बाजूला प्रतापराव जाधव आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. समोरची टीम 100% या शिलेदारांच्या भरोश्यावर चारी मुंड्या चीत होऊन भगवा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे. आता मला या ठिकाणी येण्याचं मूळ कारण हेच आहे की या मतदारसंघाचं आणि आमच्या मतदारसंघाचं जनतेजी साहेब सारखं साम्य आहे. इथे जेवढे आमदार भाजप शिवसेनेचे तेवढे माझ्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा 100% भाजप शिवसेनेचे आमदार आहे. ज्याप्रमाणे खासदार विजयराव
या ठिकाणी प्रतापराव ज्या प्रमाणे खासदार म्हणून 3 वेळेस निवडून आले आमच्या मतदारसंघामध्ये उत्तमराव पाटलांपासून तर आजपर्यंत शिवसेनेचा आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिला आहे. आज तर बरं आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, आपण फिरतोय, येतोय, जातोय. उस वक्त क्या था? 89 साली 4 रिक्षा असायच्या पुऱ्या तालुक्याला. शिंगणे साहेब 40 गाव असायचे 1 रिक्षाला. भोंगा मी, भोंग्याचा बोलणारा बी मी, वक्ता बी मी आणि शिव्या देणारा बी मी. तेव्हा काय आचारसंहिता विचारसंहिता काय नसायची. जितनी पट्टी है उतनी गाली दे दो. आज तर प्रतापराव जाधव हे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. मी त्यांच्याबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा काम केलंय आणि योगायोगाने शिवसेनेचा जो प्रवास झाला त्या प्रवासामध्ये ते आम्ही साथीदार आहोत. की कोटी कोटी हिंदुस्थानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम की बात, हम उनको यह बता देंगे कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, हम उनको यह बता देंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. त्या काळापासून आम्ही शिवसेनेचं काम करत आलो. जसं आताच संजय भाऊंनी सांगितलं की आमच्यावर टीका करण्यात आली, खोके गद्दार. गद्दारी कोणी केली ही व्याख्या त्यांनी सांगितली. अहो आम्ही शिवसेनेकरता काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे, प्रतापरावांना माहित आहे, संचेती साहेबांना माहित आहे. शिवसेना उभी करण्याकरता, बाळासाहेबांचे विचार उभे करण्याकरता सायकलीवर आम्ही शाखा बांधली आहेत आणि ती उद्धव साहेबांकडची बसंती संजय राऊत शरद पवारांचा बावला तो शरद राऊत, आंधळी नगरीतला यकण्या बिरबल तो संजय राऊत, नाव सुगणी आणि कार अवगुणी तो संजय राऊत. तो आम्हाला गद्दार म्हणतो. अरे जिथे तू खासदार झालास ना त्याला सुद्धा मत गुलाबराव पाटल्यासारख्या आमदारांनी दिलंय. अरे तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से, और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से. हमें अच्छा कच्चा गच्चा भैया नैया खैर्याची औलाद नहीं है. हा जो गुलाबराव पाटील तुमच्या समोर बोलतो आहे यांना तुम्ही गद्दार म्हणण्याच्या पहिले त्यांचं आयुष्य तपासायला पाहिजे होत. शिवसैनिकांनी रात्रंदिवस जे काम केली ती तपासायला पाहिजे होती. अरे वर्ष वर्ष जेल राहिलेले लोक आहेत आम्ही. 302 307 151 प्लेन चॅप्टर. राऊत तू कुठे गेला होता रे सांबा, कुठे गेला होतास तेव्हा? शिवसेना भारतीय जनता पार्टी ही युती प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांनी जी युती केली त्या युतीच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया हे वाक्य त्यांचं त्या काळातलं होतं, त्या बाळासाहेबांनी सुद्धा मोदीजींना मान्य केलं. आज तुम्ही त्या मोदीजींना ठुकरावताय. तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्या मनात आहे. हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याच्याकडे बघतानंतर पाकिस्तानची फाटते. हा एकमेव पंतप्रधान आहे की त्याला पाहिल्यानंतर सगळे देश आदराने वाकून उभे राहतात. हा एकमेव पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानाने हिंदुस्थानाचं नाव पूर्ण जगामध्ये उभं केलंय. माझ्या मते प्रतापराव जाधव उमेदवार नाही,
माझ्या मते नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत. आणि आपलं मत हे मत प्रतापराव जाधवांना नाही, आपलं मत हे गुलाबराव पाटलांना नाही, आपलं मत मोदीजींना आहे. मोदीजींना जिस दिन लोकसभा बासुंती चोला पहनकर आएगी, गली गली मेरी भ्रांत की वृंदावन कहराएगी, कहो धरती कहो गगन वही गीत दोहराया है, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. अरे आज माझ्या बांधवांना मी तेच सांगणार आहे की आदरणीय प्रतापराव जाधव हे आपले उमेदवार नाही, आपले उमेदवार मोदीजी आहेत. आपली निशाणी धनुष्यबाण कमळ आणि घडियाळ आहे, जिथं जे दिसेल तिथं दाबायचं. आता शिंगणे साहेबांना घड्याळ इकडे टाकल्यावर विषयच संपलाय. आणि माझ्या माहितीप्रमाणे 6 चे 6 ज्याच्यामध्ये आमचे अनुभवी आमदार 4 टर्म पासून आदरणीय संजूभाऊ आहे, दुसरे संजूभाऊ जरी पहिल्या वेळेस आहे तरी लफडी करतात, भानगडी करता, तिसरे आकाशजी त्यांच्या घरात पांडुरंगराजी फुंडकर साहेबांची परंपरा आहे, श्वेताचा डॅशिंग महिला आहे, पुरुषांनाही बदनार नाही तशी महाझाशी की राणी आहे, संजय रायमुरकरजी आहे, आणि सगळ्यांना सांभाळून घेणारे शिंगणे साहेब आहे. अरे एखादं तरी शांत लागते ना, त्यामुळं हे सगळ्यांची वोट आहे. समोर काय आहे, काय आहे समोर, चला ग्रामपंचायतचा सरपंच खासदार व्हायला चालले, त्यामुळं आपण बेसावध राहायचं नाही, बेसावध राहायचं नाही. बेसावध राहिलात तर ठार झालात, जे आपसेमध्ये लढत होते तेच आता व्यासपीठावर आहे, विजय पक्का आहे. पण ज्याप्रमाणे शिंगणे साहेबांनी सांगितला विजय असा तसा नको, जसा आमचा विजय होतो जळगावमध्ये मागच्या वेळेस, आमचा विजय 5 लाखचा होता, 5 लाख लगाव पैन तुम्हार में ताकत है तो लगा लो, मी जळगावची पैन लावा लागलो बुलढाण्याला, देखते है तुम्हार में कितना दम है. आमचे दोघ उमेदवार 5 लाखांनी आणि आपण आता भी 5 लाखांनी लगाना है, लगाव आमच्याकडे आणि तुमच्याकडे सारखं आहे. ताई हे बघा, ही झाशीची राणी इकडून आवाज येते, संजू भाऊ आल्याशिवाय राहणार नाही, संजू भाऊ फॉर्म मागे घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे की 26 तारखेला आदरणीय प्रतापराव जाधवांच्या धनुष्यावर मतदान करायचं आहे. आज मी आलेलो आहे, हे ट्रेलर आहे, पिक्चर बाद में आऊंगा ना, मैं पुन्हा येणार, पुन्हा येईन फडणवीस साहेबांसारखं, मी पुन्हा येईन आणि समोरच्यांचा सत्यानाश करून जाईन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. गंगा की कसम, जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवा.